कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि रहा आमच्या सोबत राहता तालुक्यातील साकोर येथे पत्नीने पतीच्या जेवणात विष कालवून त्याला जीवे मारण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी पत्नीला अटक केली आहे ही घटना सतरा जानेवारी रोजी घडली या घटनेनं साकुरी सह परिवारात एकच खळबळ उडाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साकुरी येथील सुनील बनसी बनसोडे वैवर्ष पन्नास आणि पत्नी मीना सुनील बनसोडे हे दोघे मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते मात्र सुनील नेहमीच पत्नीच्या चरित्रावर संशय घेत होता याचाच राग मनात धरून पत्नी मीना हिने सतरा जानेवारीच्या रात्री मटणाची भाजी बनवून त्यात विष कालवले आणि पतीला खायला दिले उलट्या आणि मळमळीचा त्रास त्याला झाल्याने पतीला शिर्डी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान झाला या प्रकरणी पोलीस नाईक आवारे यांच्या फिर्यादीवरून आरोपी पत्नी मीना हिच्या विरोधात भाधवी कलम तीनशे दोन दोनशे एक प्रमाणे खुनाचा प्रयत्न तसेच खुनाचा गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार विभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे तसेच पोलीस निरीक्षक अरुण परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली राहता पोलीस सह पोलीस निरीक्षक अमोल गंगलवाड हे करत आहे कॉमन न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र दुंबले शिर्डी